नमस्कार, मी काजल कुलसुंदर, आपण पाहत आहात शिवनेर प्राईम। शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत। गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे यडगाव धरण क्षेत्रात पाण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे यडगाव धरण क्षेत्रातून कुकडी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। याच बाबतीत पिंपळवंडीतील युवकांकडून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे पिंपळवंडीचे प्रतिनिधी दर्शन चोरडे यांनी, पाहुयात। गेल्या 8 दिवसापासून जो मुसळधार पाऊस चालू आहे त्या पावसामुळे येडगाव धरणाच्या पाण्याची पातळी जी वाढली, त्या पातळीचं पाणी कुकडी नदीच्या नदीत सोडण्यात आल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे। तरी गावकऱ्यांनी व पर्यटकांनी आणि ग्रामस्थांनी याची काळजी घ्यावी की जास्त पाण्याजवळ जाऊ नये। तरी ग्रामस्थांना एक विनंती आहे, लहान मुलांची काळजी घ्यावी आणि नदी काठावर मुलांना पाठवू नये याची दक्षता घ्यावी। पिंपळवंडी ग्रामस्थांकडून नम्र विनंती। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।